स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे आपले मत मांडत म्हणाले की यापूर्वी एवढं सुडाचं राजकारण नव्हतं. राजकीय पक्षांचे वैचारिक मतभेद असू शकतात तर टीका करणंही समजू शकतो, पण एखाद्या माणसाला राजकारणातून उद्ध्वस्त करायचं, त्याचा परिवार उद्ध्वस्त करायचा, ही नवीन संस्कृती रुजू होऊ पाहते आहे, ती अत्यंत वाईट आहे, असंही त्यांनी यावेळी म्हणाले. पूर्वीचं असं सुडाचं राजकारण पूर्वी एवढं नव्हतं. एकमेकांच्या विरोधात वैचारिक मतभेद असू शकतात, टीका करणं हे सुद्धा साहजिक आहे, ते आपण समजू शकतो. परंतु एखाद्या माणसाला राजकीय आयुष्यातूनच उद्ध्वस्त करायचं, त्याचा परिवारच उद्ध्वस्त करायचा, ही जी काही नवीन एक संस्कृती रुजू पाहते आहे हे अत्यंत वाईट आहे. आणि हे पुढच्या पिढीसाठी, येणाऱ्या पुढच्या नवीन राजकारण्यांसाठी हे अत्यंत घातक आणि धोकेदायक आहे. सामान्य माणसांनी बघायचं कुणाकडं? आज सामान्य माणसांना ज्या अपेक्षा आहेत त्या राज्यकर्त्यांकडून आहेत, नेत्यांकडून आहेत. आणि नेते जर अशा पद्धतीनं सुडाचं राजकारण करत असतील तर सामान्य माणसं राजकारणापासून कोसो दूर राहतील. त्यामुळे सुडाच्या राजकारणाची पद्धत बदलली पाहिजे. आणि जी एक महाराष्ट्राच्या राजकारणाला एक परंपरा आहे, एक संस्कृती आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली, एक संस्कारधिष्ठित महाराष्ट्राचं राजकारण आहे, ते बदललेलं आहे, ते पुन्हा पूर्वपदावर यावं अशी आमची अपेक्षा. सरकारकडून नुकताच अर्थसंकल्प सादर केला गेला, या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खरोखर न्याय देणारा अर्थसंकल्प ठरला असं आपल्याला वाटतं? मला काही असं वाटत नाही, कारण त्याच योजना नावं बदलून पुन्हा एकदा नव्याने घोषणा झालेल्या आहेत. आणि हेडलाईन मॅनेजमेंटचा हा सगळा प्रकार आहे, फक्त पेपरला मोठी बातमी होणार एवढं दिलं तेवढं दिलं. पण राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाचं जर का 5 वर्षातलं ऑडिट केलं किंवा 10 वर्षातलं ऑडिट केलं तर केलेल्या घोषणा आणि झालेली अंमलबजावणी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे या घोषणा फक्त घोषणा राहतात, प्रत्यक्ष सामान्य माणसाला त्याचा काही उपयोग होत नाही. इथं हजारो शेतकरी महिन्याला आत्महत्या करतायत, त्याच्याबद्दल काही चर्चा नाही. मूळ जे लोकांचं दुखणं आहे, सामान्य माणसाचं दुखणं आहे, त्यांचं जगणं कसं सुखकर होईल या दृष्टीनं या अर्थसंकल्पामध्ये फारशी तरतूद केली गेलेली नाही असं आमचं मत आहे. आणि मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की या सगळ्या प्रस्थापित पक्षांनी चिंतन करावं, नाही तर पंजाबमध्ये जसं आम आदमी पार्टीचा पर्याय म्हणून सामान्य लोकांनी स्वीकारला तसं महाराष्ट्राची जनता सुद्धा सगळ्या प्रस्थापित राजकारणाला बाजूला ठेवून नवा पर्याय शोधतील आणि नव्या पर्याय स्वीकारतील. त्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांनी चिंतन करावं असं आमचं